पद्धति बैटर रवि ने, परंतु भावेश पवार होते लॉन्ग ऑफ दिशेने, मात्र कुठल्या प्रकारे चूक मात्र झाली नाही। जो आपण आवाज ऐकतो ऑर्केस्ट्रा टीम मधून, जे गायकवाड आहेत संजय पाटील आहेत, सपना पाटील, संध्या खरात आणि परी सिजवाळे, यांचा हा गोड आवाज आणि त्यांच्या गोड वाहिनीतून आत्मन आहे। अनेक 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 प्रकारची सॉन्ग ऐकतोय, कुठेतरी एक वेगळा रंग भरलाय या संपूर्ण इव्हेंट मध्ये। ऑर्केस्ट्रा टीम च देखील आपण कौतुक करूया, फार चांगले संगीत गीत आपल्याला ऐकायला मिळतंय। संधी मिळेल, चौकार षटकार येऊ द्यात, संधी मिळेल। पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर अगदी अनलिगल चेंडूला, त्यानंतर विकेटचं पतन, जे जाळा विनलं होतं ना त्या जाळ्यामध्ये अडकवलं बॅटर रवीला ओव्हर द विकेटनं। सुरत चालले ती, अदरम्यान अलॉंग द ग्राउंड खुलवा टप्पाचा चेंडू होता, डीपमध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय, फिल्डर पवन केने त्या ठिकाणी सज्ज होता, एक धाव मिळाली आहे। अनेक क्रिकेट रसिक तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या अवतीभोवती हजारोच्या संख्येने या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना, सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। भरपूर प्रेक्षक आमच्या समेत ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय, कारण अंतिम दिवस आपण पाहतोया, हे रणजी क्रिकेटचा अंतिम दिवस या स्पर्धेतील। तुम्ही पाहता मित्रांनो, केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि एक चांगली सुरुवात इथे मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सूरज केनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। या युगी पाटील आपण पाहिले तर मैदानावर जवळपास हजारो प्रेक्षक आहेत आणि ऑनलाईन व्ह्यूवर्स 3000 आसपास आपल्याला प्रेक्षक जोडले गेलेत, आणि याचं कारण गुरसी बी टीम इन ऍक्शन मध्ये आहे। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव सूरज तयार होतोय, रिवर्सचा प्रयत्न होता इथे, मात्र अपील झाली होती। अगदी आपण पाहिले तर शॉर्ट फाईनल एक शॉर्ट थर्डमॅन च्या फिल्डर्सनं अपील केली होती, विकेट किपरची अपील नव्हती त्या ठिकाणी, निर्धाव चेंडू आलाय। चांगली लय इथे मात्र प्राप्त केली आहे सूरज किरेने, अगदी लाईन टू लाईन इथे मात्र चेंडूची मात्र फेकी करतोय। सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग केले जात आहेत, जे कुठेतरी विकेट टू विकेट गोलंदाजी केली जात नाहीये। प्रमुख गोलंदाज आहे, भरपूर काही अपेक्षा असतात सुरेश केनेकडनं, आणि या ठिकाणी पहा चेंडू पडल्यानंतर मात्र पूर्णपणे खाली राहतोय। ज्या अनुषंगाने फलंदाजाने चेंडूची वाट पाहिली, त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही, आणि गोरसे बी टीमसाठी गोरसेचे बंटी केणे यांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद बंटी केणे, आपलं सुद्धा मी या मनापासून हार्दिक स्वागत करतोय। शुभेच्छांचा वर्षाव एका बाजूला आपण पाहतोय, जगन शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा येत आहेत, त्यानंतर ह्या क्रिकेटच्या खेळासाठी शुभेच्छा येत आहेत, या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत। भरपूर डोक्यावर उचलून धरले अक्षरशः प्रेक्षकांनी या स्पर्धेला, नक्कीच नक्कीच हजारोच्या संख्येने मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आणि अजून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। परंतु या ठिकाणी पहा शॉट सजवलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार। थँक्यू थँक्यू। तर या ठिकाणी दादांचा वाढदिवस जय हिंद देवरुंग टीमच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा केला जात आहे। थँक्यू थँक्यू सो मच ऑर्केस्ट्रा टीम, स्लॉग स्वीप पाहायला मिळाला, धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली। फुल टॉस आहे, आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय, खाली क्षेत्र, फिल्डर थोडेसे लांब होते आणि त्याचा फायदा उचलला, चेंडूला पाठवले सीमेच्या बाहेर एका टप्प्याने 4 धावांसाठी। जय हिंद देवरुंग संघाचे कर्णधार त्यांचे सहकारी वाढदिवस साजरा करतात। नक्कीच नक्कीच, इतडे गावाची मुलं हुशार होती, आमने गावाची मुलं हुशार होती, म्हणून त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आज आपल्या भेटीला आलेली आहे, ती म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022। सोपं नाहीये योगी पाटील, एखादं घरचं छोटं कार्यक्रम असल्यानं तरी किती धावपळ होते ती प्रत्येकाला माहिती आहे, परंतु आज रायगड जिल्ह्यामधून, ठाणे जिल्ह्यामधून बरेचसे संघ इथपर्यंत आले आणि इतकी चांगली मॅनेजमेंट या सर्व खेळाडूंनी आपल्याला करताना दाखवली। या दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र भावेश पवारनं आता डॉटनं सुरुवात केली आहे, चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली तर फलंदाजाने माध्यमात पाराबली, कारण सुरेश किरेने तब्बल 12 धावा खर्च केल्या, एक त्याने गडी प्राप्त केला, परंतु ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा कोरगाव टीमच्या बॅटरने जोडल्या आणि भावेश पवार आता दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय। इथे मात्र फुलटॉस, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतोय,
परंतु या ठिकाणी पहा दोन क्षेत्रच्या मध्ये चुकीचं जजमेंट पाहायला मिळालं आणि चिडू फरार होते लॉंग ऑनच्या पलीकडे चार धावांसाठी चौकार. पवन केने स्टॉप करेल, पवन केनेला असं वाटलं की कपिल केने चिडू स्टॉप करेल आणि चिडू मात्र दोघांमधून निघून गेला. ओहो हा फटका तो मात्र चांगला पाला मध्ये प्लिक ऑफ द रिक्स पर तो डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये तुम्ही या खेळाडू पाहू शकाल. तोपर्यंत चिडूचे फेकी होते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पंचाचा बोट फिंगर ऑफ फलंदाज बाद रेफर केला बॅटरना रेफर केला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धावपाचसाठी तो मात्र गमावला. या ठिकाणी ग्रामपंचायत शिवनगर चौधरपाडा लोणार सन्माननीय सरपंच आणि विद्यमान सदस्य या ठिकाणी सरपंच साहेबांचं बारच्या निमित्ताने स्वागत करू इच्छितात. त्यांना विनंती असेल रत्नबाबा भंडारी मॅडम तसेच माजी सरपंच वाकडे मॅडम तसेच सन्माननीय सदस्य त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेतृत्व कृष्णजी वाकडे साहेब आणि लोंढाडमधील आमचे सर्व सन्माननीय माजी सरपंच सदस्य आज यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहेत. जो तुम्ही आवाज ऐकला आम्ही तो सपना पाटील यांचा आणि त्यांच्याच मुखातून हे गायलेलं सॉन्ग ते आपण या ठिकाणी ऐकलं. भावेश पवारच्या नावावर हे रचलेलं गीत आणि काय जबरदस्त रिप्ले तुम्ही पाहिला अगदी क्लोज निर्णय होता आणि मात्र दुसरा धक्का लागत असताना जिंकण्याचा इलेव्हन कोणगाव टीमला बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळी भावेश येईल ना त्यावेळी मात्र आणखीन एकदा हा सॉंग नक्कीच ऐकायला मिळेल. इथे मात्र चिडू थोडासा अकूट टपासा पाहायला मिळाला उचली घेताना त्या ठिकाणी आपण बघितलं आणि सर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू आलाय धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 17 राऊंड द विकेट. ती वेगानं षटक कंप्लीट केलं जाते भावेशच्या माध्यमातून. या दरम्यान चांगला स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग देखील तेवढी चांगली झाली आहे. प्रशंसा करावी लागेल किशोर मुकादम त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी मी म्हणेल योगी पाटील 2 ते 3 सत्रापासून ना किशोर मुकादम हे नाव फार वर आलंय. ते देखील फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये फार चांगले कार्य करताना दिसले. नक्कीच बाबू नावाने मात्र त्या खेळाडूला अगदी ओळखला जातोय आणि काय जबरदस्त इथे कमिटमेंट पाहिलं त्याच्या माध्यमातून. थँक्यू कॉमेडी बॉक्स. हा या ठिकाणी वनिता लक्ष्मण जाधव सन्माननीय सदस्य आहेत यांचं स्वागत आणि सन्मान करावं स्वागतासाठी घेऊन या लवकर. तर 2 षटकांची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळाली अगदी भरपूर कमी वेळामध्ये इथे मात्र भावेश पवारने हा षटक समाप्त केला. धावसंख्या 19 दोन षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आणि गावच्या उद्योजक आदरणीय विजूभाई गायकर यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. दादाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तसेच रामदास दळवी साहेब आपलं हार्दिक स्वागत. सदस्य निशा श्याम भालेकर सदस्य पुष्कर दत्तू भंडारे सदस्य बापू काशीनाथ मुकादम सर्वांना विनंती असेल पुढे जे निशा श्याम भालेकर मॅडम या पुढे. तसेच मारुती भंडारी साहेब आपण देखील पुढे त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि सावधगावचे शत्रुघ्न दळवी हे सुद्धा मात्र त्यांच्या सोबतीला आहेत. इथे मात्र स्लॉग स्विकचा फडक्या हवेत आहे गॅप मधून ट्रॅव्हल होईल अगदी स्वर्गीय आत्माराम गुलवी स्टँडला सलामी देणारा हा सावकार पुष्कर दत्तू भंडारी.
सुरेश तुकाराम भंडारी आपण बघूया. सुरेश तुकाराम भंडारी सदस्य सर्व सदस्य विनंती पुरवायचे व्यासपीठावर शिवनगर चौधरपडा लोणाड ग्राम पंचायतीचे सर्व विद्यमान सदस्यांचा सन्मान होत आहे. अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला मिळाला फलंदाज हेमंतच्या माध्यमातून. हेमंत चांगली बॅटिंग करतोय, एक षटकार दोन चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. तुम्ही पाहू शकाल हा रिप्ले अगदी बाटच्या रडार मध्ये चेंडू पाहायला मिळाला. शत्रक्षेत्र होते उपस्थित, परंतु त्या अव्वाकाच्या बाहेर हा चेंडू होता आणि रिझल्ट मात्र चांगला पाहायला मिळाला, तो म्हणजे कोणगाव टीम साठी. ओहो, ओर पे चेंडू उचललाय आणि फेकून दिला आहे मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. जगन्नाथ एक स्वागत करा फक्त मागे. हा यांचं संधी मिळतच नाहीये. ऑर्केस्ट्रा मध्येच आपण जॉईन होऊया. नक्कीच नक्कीच. इथे मात्र चेंडू चांगला पाला होतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा तिकडे टर्न प्राप्त केला पवन किनेने आणि सुरुवात पहिली तर पवन किनेचं मात्र स्वागत चांगल्या पद्धतीने केलं फलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र अतिरिक्त बाऊन्स मात्र अडकणी पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे पंचांनी दंडित केलं. इट इज वाईट. आणि या कुक्षेगावचे समाजसेवक साईना सोमनाथ पाटील यांच्या माध्यमातून जगन्नाथा पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद साई शेठ पाटील, आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. विदाऊट प्रेशर बॅटिंग करताना दिसलेत, खास करून हेमंतचा आपण विचार केला. हेमंत कराळे चांगला खेळताना दिसलाय टीम कोणगावसाठी. पवनच्या अगेन्स्ट त्यानं आक्रमण सुरू केलं, परंतु त्यानंतर पवन केने आता कमबॅक करताना दिसलाय. लगातार हा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक पाहतोय आपण, अगदी शॉर्ट रनअप पाहतोय आपण आणि शॉर्ट रनअपच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर वेग इथे मात्र प्राप्त करत असताना 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 2 मिनिटं यापुढील जो सामना असेल अमले लोणार क्रिकेट असोसिएशन मधील पहिली सेमीफायनलची मॅच पवनपुत्र पिसे विरुद्ध जानोसफोड इताडे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दरम्यान या ठिकाणी वशिरगावचे समाजसेवक सन्मानीय विनोददादा शेलार यांचं इथे मात्र दादाच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपण सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. असंख्य केक या ठिकाणी कापले गेले. एखादा मी म्हणेल माणूस केक मोजायला राहिला असताना तर त्याची फाईल भरून गेलीच ती. नक्कीच नक्कीच, कारण हे प्रेम आहे दादांवरचं आणि ते प्रेम आज आपल्याला दिसून आलं, कारण दादाचं नेटवर्क खूप मोठं आहे समीर. आणि या ठिकाणी मात्र नेटवर्क बॅटर हेमंत आणि गोलंदाज पवन मध्ये चांगलं पाहायला मिळालंय, कनेक्शन चांगलं पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा पवन किने. ओहो, हाफ ट्रेकर लेंथ भरपूर वेगवान चेंडू ते मात्र पाहायला मिळाला. अगदी हेल्मेटला जाऊन चेंडू मात्र स्पर्श होतोय आणि पाहूया पंचाचा काय निर्णय. लीग बाईज वंतरदाव इथे मात्र पाहायला मिळाली. दत्संख्या मात्र ठिकाणी पुढे जाईल. तुम्ही रिप्ले होते पाहू शकाल. अगदी डोक्याला जाऊन चेंडू मात्र स्पर्श होतोय आणि दत्संख्या आता मात्र 31 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळाली. चांगली टोटल. तीसरं षटक इथून सुरू आणि 31 धावा म्हणजे जवळपास 10 पेक्षा जास्त सरासरी राखली जाते प्रत्येक ओव्हर मागे. नक्कीच नक्कीच, असंख्य गर्दी आपल्याला पाहायला मिळते या किणारसिकांच्या माध्यमातून. जिथे जागा मिळेल तिथून मात्र हे किणारसिक या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. योगी पाटील खऱ्या अर्थानं खर्च आहे ना, तो चर्चा होणी चाहिए. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा ट्रॅकर पाहायला मिळाला. वेग भन्नाट होता, पॅड आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श, फलंदाज बाद.
सुस्वागतम टॉम एंड जेरी धावसंख्या धावफलका तीन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा अखेरकार आपण पाहिल्यानंतर पवनच्या ओव्हरला सुरुवात झाली होती एक चौकार आणि षटकारानं त्यानंतर पवन थोडासा दबाव मध्ये पाहायला मिळाला परंतु तदनंतर काय कमबॅक केलं हेमंत नॉन स्ट्राइकिंग एंडला आला थोडासा तो देखील स्ट्रगल करताना दिसला चौकार षटकारानंतर आपण पाहिलं योगी पाटील पुढच्या लेंथवर जे चेंडू टाकले त्यावर मोठे फटके आले आणि त्यानंतर पवन केनेनं शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी केली हाफ ट्रायकर चेंडू सातत्याने टाकले गेले आणि तिथून मात्र सक्सेसफुल तो होताना दिसला शेवटचा षटक या ठिकाणी सुरू करेल कपिल केने आला लसित मलिंग ऑफ B1D त्रपंदर षटकाचा जर सुरुवात पहिले कुठेतरी कडवट पाहायला मिळाली परंतु पवन किनीने षटकाचा अंत मात्र गोड इथे मात्र साजरा केला कारण यानंतर जो आपण सामना पाहणार आहोत जय बोले कोलिवली आणि पोगाव टीम कॅप्टनला विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे नीरज कुमार अँड कंपनी या नावानं पोगाव संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलंय आणखी काही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातात मोठ्या संख्येने पाहुणे मंडळी पाहायला मिळाली आहे मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळाली आहे कशिवलीचे उपपती सागर भाऊ यांचं शुभागमन झालेलं आहे आपलं सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम आणि भाऊशिकाल रोशनजी शिंगोळे यांचं सुद्धा इथे शुभागमन होत आहे आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत करतोय शेवटचा षटक या डावातील आणि कपिल केणे आपल्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय आणि बॅटर तुम्ही पाहू शकाल स्वीकार आता मात्र इनेट नंबर 5 या क्रमांकावर खेळण्यासाठी इथे सज्ज झाला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र पहा दिलस्कूप फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने आणि गोलंदाज कपिल केणेने इष्टा वाकवल्या एस ते सॉंग योगी पाटील ज्या सॉंगनं बाळा सिंगर आज प्रत्येकाच्या घराघरात पाहायला मिळाला धावसंख्या हॅलो तर कोणगावचे कामेश मात्रे यांच्या माध्यमातून जिज्ञासा 11 कोणगाव टीमसाठी आणि आदरणीय जगनशेठ पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आलेल्या आहेत तर आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय चांगली सुरुवात कपिल केनेनं आपल्या षटकाला केली विकेटनं सुरुवात केली हेमंतची विकेट त्यानं मिळवली आणि त्यानंतर आणखीन एक चांगला चेंडू यॉर्कर लेंथ सातत्याने पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून साईड आर्म गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कपिल केणे करणं आणि काही फलंदाज त्याच्या ऍक्शनवरच मात्र थोडीशी या ठिकाणी त्यांचं लक्ष विचलित होत असतं आणि त्यामुळे अतिशय चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली ओहो इथे मात्र संपर्क प्रॉपर पाहायला मिळतोय उंची जास्त आणि अंतर सुद्धा प्राप्त करेल आणि चेंडू मात्र निघून जाईल अगदी सीमेरिषेप पलीकडे चार धावांसाठी चौकार यानंतर कोलिवली विरुद्ध नीरज कुमार अँड कंपनी पोगाव ही मॅच असेल हॅलो तर पुन्हा एकदा कपिल केने इथे मात्र मार्ग असतो पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या चेंडूची लेंथ आपल्याला पाला आपल्याला चेंडू मारला तर गुडल्या स्पॉटवर मात्र ठिकाणी अचानक मात्र बाउन्स प्राप्त झाला आणि अगदी बापेश पवारच्या मात्र गोदीमध्ये जाऊन मात्र विसावतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत 3 निर्धाव कपिल केनेच्या माध्यमातून पाहायला मिळाले 1 चौकार रंगीत त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला थोडीशी शॉर्टफिच चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार केला होता फलंदाजाने आणि धावसंख्या आता मात्र स्थिर पाहायला मिळते ती म्हणजे 35 आकड्यावर कुठेतरी गोलंदाजांच्या माध्यमातून आहे ना आता जी शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी झाली त्यावरती सक्सेसफुल मिळाली आहे कुठेतरी ओव्हर पिच पुढच्या लेंथवर टाकण्याचा प्रयत्न करतात तिथे धावा येतात दरम्यान हा चेंडू भरपूर उंच गेला हवेमध्ये बराच काळ आहे लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय चुकीची फिल्डिंग बघायला मिळाली आणि चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातोय चौकार
तर लॉन्ग ऑफला तुम्ही पाहिलं विजय चेंदनेच्या माध्यमातून ही चुकी पाहायला मिळाली अगदी सहजसोपा झेल होता आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा एकदा फटका हवेत खेळला स्वतः गोलंदाज कपिल किने चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतो आणि पहा चार खेळाडूंच्या अगदी मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी सेफ लँड झाला आणि तब्बल फलंदाजाने दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या. एक बॅटिंग स्कोर इथे मात्र पाहू शकाल आपण जिज्ञासा इलेव्हन कोरेगाव टीमनं या ठिकाणी उभारलेला आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलक्यावर आणि हा सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी विवेक एंटरप्राइजेस गोरसे बी टीमला 42 धाबांची गरज असणार आहे. तर नाणेफेकी आपण करूया. जय भोले कोलिवली आणि पोगाव सर्व सन्माननीय पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहू शकाल आदरणीय विजयभाई गायकरच्या माध्यमातून या ठिकाणी दादांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक आमचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. आपण या ठिकाणी आलात स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. नक्कीच या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय जगन शेठ पाटील आणि सुनील शेठ फुलोरे साहेबांचं हे गुणगान गाणार हे सॉन्ग तुम्ही ऐकता ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून. थँक्यू थँक्यू. अतिशय सुंदर संगीतमय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या आनंदाचं वातावरण जे समीर आपण या ठिकाणी पाहतोय. तर नक्कीच तुम्ही पाहू शकाल 42 टार्गेट आणि या ठिकाणी जिज्ञासा इलेव्हन कोरेगाव टीम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये व्यूहरचना करत असताना आणि सलामीची जोडी पाहू शकाल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करते. आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा पाहतोय आणि आज सन्माननीय यजमान सरपंचा जगनबाडी साहेबांचा वाढदिवस. हजारोच्या संख्येने आले सर्व मित्र परिवार यंगस्टार सर्वांचा सस्ने हार्दिक स्वागत. अजून एक केक आपण या ठिकाणी कापतोय आणि दादांचा वाढदिवस साजरा करतो. क्या बात आहे. तर लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना यानंतर जो सामना आपला पेंडिंग आहे तो मात्र या ठिकाणी असणार आहे पोगाव विरुद्ध कोलिवली. जिथे सामना थांबला होता तिथेच मात्र तो सामना सुरू केला जाईल. तर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं आहे आणि कोणगावच्या कामेश मात्रे यांच्या माध्यमातून कोणगाव टीमला आणि आदरणीय जगनशेट पाटील यांना मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच योगेशदा पाटील आणि समीर ठाकरे. येस व्हायला जवळ
वाह, विश यू हैप्पी हैप्पी बर्थडे फ्रॉम जगन शेट पाटिल प्रेसिडेंट ऑफ इताड़े ग्राम पंचायत सम्मानित सरपंच। थैंक यू, सामना शुरू करावा। थैंक यू सो मच। भरलेला खिस्सा मनसाला जग दाखवतो आणि रिकामा खिस्सा मनसाला जगातील माणस दाखवतो। आणि ज्या नावान फक्त आणि फक्त माणस कमवली आज त्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आणि बॉल चाललाय लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। थैंक यू, थैंक यू। क्या बात है, अस वाटत ना कि तुम्हाला थांबूच नाही, कारण आवाज कानावरती पडला कि सातत्याने ऐकत राहावंसच वाटतं, पण मॅच इम्पॉर्टंट आहे, सामन्याकडे जावंच लागेल। संजय दादा, अजय दादा, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय। कोणगावच्या कोणत्याही बॉलरनं हॅट्रिक घेतली तर नितीन आखाडे आंतरराष्ट्रीय जे बॅटर आहेत आणि मोनू सोनी त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज टीम कोणगावला। आणि कोणगाव खेळतीये जिज्ञासा 11 या नावानं आणि टीम गोरसई ब मैदानाच्या आत इन ॲक्शन। पहिला बॉल गोरसईचा, दुसरा राहिला कोणगावचा। आणि हाफ ट्रॅकर ऑन साईडला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार दुसरा येतोय पीकेच्या बॅटमन। वाह, थैंक यू डीजे। क्या बात है, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत। चर्चा करूया बॉल नंतर। फ्रंट फूट लाले, लॉन्ग ऑनला प्रोटेक्शन नहीं है, सलगचा हा दूसरा चौकार पवन केनेच्या बॅट मधून। मुलीचा हात नहीं, बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाच काहीच लागत। तीन चौकार आलेत आणि चार बॉलचा खेळ झालाय, टार्गेट 42, फाइटिंग टोटल सेट झालाय। पाहिजे इतन टीम विवेक एंटरप्राइजेस गोरसई ब की टीम जिज्ञासा 11 कोणगाव, अशक्य असं काही नसतं। शक्य तेवढे प्रयत्न केले की चाळणीतून देखील पाणी नेता येतं, फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट ती पाहावी लागते। फार महत्त्वाचा संयम। हाफ ट्रॅकर बॅक फुटला ले, या विषयात रक्षण चांगलं झालं अनिकेत मात्रेच्या माध्यमातून। तीन धावा नक्कीच वाचवलेत त्यानं टीम कोणगावसाठी। रोहन पाटील आणि ऋतिक पाटील यांच्याकडून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जात आहे, आपलं तिघी हार्दिक स्वागत। तर या बॉल नंतर आपण केक कट करू जेणेकरून सॉंग देखील येईल, संजय दादा पाटील यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला आम्हाला। त्यांच्या सोबतीनं फिमेल सिंगर देखील आहेत ज्यांच्या माध्यमातून भावेश पवारचं गाणं गायला गेलं आणि यूट्यूबला सध्या जर तुम्ही पाहिलं तर 1 मिलियन क्रॉस झालेत। तर फिमेल सिंगर्सचं देखील करू आपण कौतुक आणि अभिनंदन। त्यांच्या आवाजाचा गोडवा आणि भावेश पवारच्या कार्याचा कर्तृत्वाचा डंका गाजवणारा ते संगीत होतं। अंतिम बॉल, एक लॉंग ऑफ ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला अगदी खेळाडू कक्षाच्या समोर। जिथे जिथे नजर जाईल तिथे अफाट जनसमुदाय,
फटका ऑन साइड ला डीप मध्ये चालला मिड विकेट ला फिल्डर आहे तैनात उचलला बॉल मेल धाव एक आणि संपलंय पहिलं षटक एक मिनिट फक्त स्कोर पोहोचवतो एका ओव्हरच्या समाप्ती नंतर धावा झाले 14 18 बॉलचा खेळ बाकी अजून करायचे 28 थँक यू डीजे संजय पाटील यांना सगळ्यांचीच नावं माहिती आहेत कारण ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत त्यांची स्वतःची टीम आहे स्वर्गीय सागर प्रतिष्ठान नागाव या नावानं जे त्यांचे बंधुराज आहेत सागरदादा आज आपल्यात नाही आहेत त्यांना देखील आम्ही करतो भावपूर्ण श्रद्धांजली या तमाम भिवंडी पडगाव वासियांच्या वतीनं आणि जाऊया मॅचमध्ये टीमची टोटल आहे 14-18 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 28 ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय समजत नाही विरह म्हणजे काय प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही अरे पराजय म्हणजे काय ते शत्रूकडनं हरल्याशिवाय समजत नाही आणि दुःख म्हणजे काय ते अपेक्षा भंग झाल्याशिवाय समजत नाही आणि सुख म्हणजे काय ते स्वतःमध्ये शोधल्याशिवाय समजत नाही आहे शिक्षण महर्षी ज्या नावाने भिवंडीमध्ये ओळख आहे शिक्षक क्षेत्रामध्ये एक पाऊल पुढे जाऊन नक्कीच योगदान या योगांसाठी करचंददा ठाकरे साहेबांचं आजच्या ह्या केंद्रीय चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत यजमान आणि त्यांच्या सोबतीनं विशालदादा मस्के रोहन बंटा यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील करूया आपण वेलकम आणि करचंददा आणि त्यांच्या सोबतीनं आलेला मित्र परिवार गणेश गोवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आहेत अरविंद सेठ त्यांच्या समेत आहेत क्या बात आहे निलसन बाबा झिंबड निलसन शेठ मडवी जम्बो यांचं देखील आगमन झालंय त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत आणि मित्रांनो पाहू शकता गर्दी संपते ना संपते व्यासपीठ पुन्हा एकदा खचाखचा हजारो तरुण सायंकाळ 17 पासून पाहतोय गणेशजी गवळी साहेब या ठिकाणी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी विकी जोशी मानेरे यांचं पण आगमन झालं स्वागत आहे विकी आपलं आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचा या चषकामध्ये हार्दिक स्वागत आणि त्यांचा वाढदिवस आहे यजमान जगन बाळी साहेब यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गणेश गोवी साहेब तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सन्माननीय या ठिकाणी करचंददा ठाकरे शिक्षण महर्षी त्यांच्यासमोर आलेला सर्व मित्र परिवाराचं सहर्ष स्वागत मैदानावरती सध्या धुरळा आहे आणि या अमने लुनाड पडगा भिवंडी आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये सध्या गुलाल एकाच नावाचं उडतोय आणि ते नाव आहे जगनशेठ पाटील आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहताय या क्रिकेट टुर्नामेंटचे प्रणेते सुनील शेठ फुलोरे जे माजी सरपंच राहिलेत आणि अतिशय चांगलं काम या विभागाच्या विकासासाठी दादांनी सातत्यानं केलंय काहीच वेळा दादा देखील आपल्या सोबतीनं जोडले जातील भरभरून अपार मेहनत या सगळ्यांचीच आणि टीम जानू स्पोर्ट्स इताडे त्याचबरोबरीनं मुठवळ असेल मकरंद आणि जहिंद देवरुंग देवरुंग गाव देवरुंग पाडा बापगाव या सगळ्यांचंच फार मोठं योगदान आहे अमने गावाचा आपण उल्लेख करू तिथनं देखील अनेक युवक दादांसोबतीनं जोडले गेलेत जो मित्र परिवार आहे दादांवरती प्रेम करणारा तो फार मोठ्या संख्येनं आहे आणि सगळ्यात मोठी मॅनपॉवर तुम्हाला इथे पाहायला मिळते फुल टॉस बॉल फटका मिस्तामिंग कॅचची संधी फिल्डर आलेत बॉल जाईल डोक्यावरनं चारण थँक यू सध्या तरी 60,000 पेक्षा जास्त मोठी इंस्टाग्राम फॅमिली आहे आपण हीच आशा करू की लवकरच 1 मिलियन देखील होतील आणि अशी बॅटिंग करत राहिला असे सॉन्ग त्याच्यासाठी येत राहिले तर तो दिवस देखील गोरसई गावासाठी दूर नाही बॉल तयार बॉलिंग मार्कवर सचिन राउंड विकेट यू मिस आय विल डेफिनेटली
फलंदाज बाद क्लीन बॉल मैच मध्ये ट्विस्ट कारण पवन केने मैदानात जर आपण पाहिला तर सूरज त्याची साथ या ठिकाणी सोडतोय। थैंक यू नितिन सर आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि त्यांच्या सोबतीनं मनू सोनी आणि अमजद यांच्या माध्यमातून आता कॅश प्राइज हॅट्रिक साठी वाढलाय टीम कोणगाव साठी। केंद्रीय पंचायत राजमंत्री चषक सुरू आहे पहिल्यांदा जर हे नक्कीच नाव टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फार मोठ्या प्रमाणात जर कुठे उमटून दिसलं तर सिद्धिविनायक कंजूरचं मैदान होतं आणि एवन जोडी निलेशदा पाटील आणि सुकेशदा डाकी यांच्या माध्यमातून तब्बल 31 बाईक सोबत ती टुर्नामेंट आपण एन्जॉय केली आणि त्याच टुर्नामेंटचा एवन जोडी गोरसई ब हा विजेता संघ होता आणि एवन जोडीकडनं ऑल द बेस्ट टीम विवेक एंटरप्राइजेस गोरसई ब क्रिकेट संघाला। भावेश पवार नंबर 3 वरती पहिला बॉल अपील मॅचचा श्वास गोरसईकरांचा थांबला होता आणि चांगली बॉलिंग कोणगाव अगदी रेकॉर्ड ब्रेकर टीम आहे या मैदानावरती 77 रन्स देखील त्यांनीच बनवल्या लोस्कोटच्या मॅचेस देखील त्यांनी जिंकल्या आणि आगमन होतं हँडसम अँड मॉडल फ्रॉम आमने विशु केने फोटोग्राफर या वेलकम आहे आपलं। अजून एक सुंदर बॉल भावेश पवारला शांत ठेवलं रनआउटची संधी गरज नव्हती आता डायरेक्ट हिटची आणि विकेट मिळता राहिली देखील आणि रन्स देखील मिळाल्या आणि टीम गोरसई समोर अशा चुका तुम्हाला महागड्या पडू शकतील। शिवसेना उपशहर प्रमुख मारळ श्वासाची माळ तुडली मात्र ध्यासाची कधीच नाही असं एक व्यक्तिमत्व ते म्हणजेच बाळासाहेबांवरती प्रचंड प्रेम करणारं श्री चंद्रकांत वामन म्हात्रे यांचं आगमन झालंय या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। कुमार शेठ म्हात्रे कोणगावचे उपसरपंच त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट टीम गोरसई ब आणि त्याचबरोबरीनं कोणगाव क्रिकेट संघाला आणि या स्पर्धेला आणि त्यांचं आगमन झालंय त्यांना रिक्वेस्ट आहे या आपण व्यासपीठावरती। मागच्याच बॉलवरती रन मिळाली मात्र नंतर मिळतीय विकेट कोणगाव भावेश पवार बाहेर फक्त पार्टी नाही संजय दादा जर हा सामना कोणगावनं जिंकला तर जत्रा असेल आजच्या रात्रीमध्ये। कुठे आहेत कोणगावचे प्रेक्षक आवाज तर आता व्हायलाच हवा कारण विकेट मिळाली आहे भावेश पवारची मॅचमध्ये वाढली आहे रंगत मात्र गोरसई आहे तोपर्यंत मॅच संपणार नाही जोपर्यंत अंतिम बॉल टाकला जात नाही मात्र कोणगाव संघ फार चांगली कामगिरी करतोय रन्स येत आहेत सचिन कमबॅक देखील करतोय आणि आता या सामन्यामध्ये दोन्ही टीमसाठी फक्त इतकंच म्हणावं लागेल अरे हात बांध कर क्यों खडे हो हात से के सामने अरे हात से भी मेरे यार कुछ नहीं है तुम्हारे हौसलों के सामने हौसले है तो उड़ान है और जीत की सपने आपकी आंखों में हो तो आपके लिए आसमां और पानी भी कम है। लाईन चांगली आहे अपील झालं यस फलंदाज बाद विकेट डाऊन
आपण जरी इथनं दिसलं ना तोपर्यंत डिसिजन देऊ शकत नाही जोपर्यंत अंपायरचं मत येत नाही. आणि डी आर एस लेग बिफोर विकेटसाठी नाही आहे, विकेट जाईल अक्षय भोईची. ठीक आहे, डी आर एस लेग बिफोर विकेटसाठी पवन नाही आहे, अंपायरचा जो निर्णय येईल तो मान्य करावा लागेल पवन. आणि आपण पाहता यश मिळतं त्या ठिकाणी टीम कोंडगावला, पवन लेग बिफोर विकेटसाठी डी आर एस नाही अक्षय. आणि अक्षय मैदानात न होतील त्या ठिकाणी बाहेर. या ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात ऑन स्क्रीन, तुम्हाला दाखवलं जाईल. कारण जी टी सी या पारदर्शकता ही ज्या टुर्नामेंटची ओळख आहे, फार विकेटच्या डीप गेले होते, बॉल तयार झाले, अगदी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, फार क्लोज आहे, फार क्लोज आहे. आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल, कारण अशा कंडिशन्सला जर दोन्ही अंपायरचं मत नाही आहे की चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, तर मात्र विकेट मैदान सोडावं लागेल अक्षय. डी आर एस नाही आहे, अंपायर्समध्ये चर्चा झाल्यानंतर देखील अंपायर्सनं बाद घोषित केलंय, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत तरी आपल्याकडे स्निकोमीटर नाही आहे. गणेश गुळवी यांच्याकडनं ऑल द बेस्ट टीम गोरसईसाठी. आमच्या आयोजन समितीचे जे मास्टरजत मित्रांनो, तेच फक्त आम्ही पोहोचवतोय. तीन धक्के दिलेत गोलंदाजी करताना सचिननं, धावा खर्च केलेत फक्त सहा, आणि दोन षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल धाव फलकावरती पाहायला मिळती आहे 2-0. म्हणजे लक्ष आहे या मॅचमध्ये 12 बॉल अजून इथनं 22. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 मध्ये सस्नेह मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो आपण पाहतो 7 वाजल्यापासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठात दाखल. आणि आताच आपण पाहतोय सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश गुळवी साहेब. तर संजय दादा फक्त थोडंसं कोऑर्डिनेशन असू द्या, ज्यावेळी बॉल रिलीज होईल त्यावेळी बांजोची जी लास्ट धून बाकी राहते ना ती देखील स्टॉप करा, कारण एखादी बॅट घटना फारसा मोठा मैदानावरती जो आवाज होतो तो अंपायरच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे हवं तर आपण ओव्हर ब्रेकमध्ये जास्त वेळ तुम्हाला देऊ, आणि ज्या नक्कीच एक सूचना त्या देखील आपण या ठिकाणी दोघांमध्ये एक समतोल साधून व्यवस्थित साधूया. इवन जोडी देखील मॅचला एन्जॉय करते, निलेश दादांकडनं हार्दिक शुभेच्छा, सुकेश दादांकडनं टीम गोरसई बला. आणि 12 बॉल 22 पवन केनेच्या खांद्यावरती जिम्मेदारी, न्यू बॅटर इंटर झालाय मैदानाच्या आत, फलंदाज राहुल केने, बॉल तयार, ओव्हर नंबर 3, बॅटची अगदी टोईन आणि बॉल चाललाय मिड ऑफला. माहिती आहे पवन केनेला आता इथनं धोका आपण फारसा पत्करू शकत नाही आहोत, त्यामुळे ते सिंगल कदाचित झाली असती, मात्र राहुल आणि पवन या मॅचमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल की इतना हा डाव आम्हाला पुढे घेऊन जायचा, बचेंगे तो और लढेंगे और सिर सलामत तो पगडी 50. 11 बॉल 22 धावेची गरज. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका इथे वेगळी असते. 11 बॉल 22 खोलवा टप्प्याचा बॉल, लोव फुल टॉस, बॅटन पॅडमधनं बाहेर काढलाय, बॉल चला डीपमध्ये, थोडीशी चूक, एक सिंगल ओव्हर थ्रो झाला होता, बॅकअप फार लवकर आलं, अन्यथा किंमत मोजावी लागली असती. आणि ऑनलाईन जर आपण पाहिलं जी टी सीच्या माध्यमातनं, तब्बल 7,818 प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करतात, त्या आमच्या तमाम प्रेक्षक मित्रांचं हार्दिक स्वागत आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री चषक 2022 अग्री समाजाचं भूषण कपिलजी पाटील साहेबांच्या सन्मानार्थ फटका चांगला आहे, ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेक डाऊन द ग्राउंड, कडक सिक्सर. ग्रामपंचायत सदस्य पिंपलास अल्पेश मात्रे साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालं, आपलं हार्दिक स्वागत. तसेच समाजसेवक सुभाष
मस्के, कल्पेश मस्के, सतीश पाटील त्यांच्या सभागृहाची सरपंच देखील आहेत, त्यांचं देखील व्यासपीठ आगमन. ग्राम पंचायत कमिटी पिंपलास आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि अगदी केंद्रीय पंचायत राजमंत्री चषक एवन जोडी गोरसई ब या नावानं खेळताना असतं जिंकलं होतं टीम जे बजरंग गोरसई ब संघानं. समीकरण आता थोडस बदललंय, आता मॅच टर्न झाली आपण म्हणू शकतोय. काहीसा जो दबा होता तो कमी झालाय आणि लक्ष इथनं उरलंय. येणारे बॉल 9 धावफलकावरती, धावा 42 करायच्या आहेत आणि अजूनही 15 रनची गरज. यॉर्कर आणि सन्मान दिलाय राहुल केने, नेहमीच या टीमसाठी एक छुपा रुस्तम खेळाडू ठरलाय. रफ्तार मेरी धीमी सही मगर उडान मेरी जरूर लंबी होगी हे राहुल केनेनं गोरसई गावाच्या क्रिकेटला नेहमी सांगितलंय. मागच्या 2 बॉलमध्ये 350 स्ट्राईक रेटनं रन्स आले, त्याच्या बॅटमधनं 7-8 बॉल 14 रन. व्हॉट अ मॅच. अलुक मुकादम त्याच्याकडे देखील अनुभव आहे. 2 बॉल पवन केने वर्सेस अलुक हे बॅटल आणि लाईन सुंदर आहे. अपील झालं आणि हा बॉल इथनं जातोय निर्धाव. दगडात उगवणाऱ्या गवताचा आत्मविश्वास जसा अफलातून असतो ना तसा सध्या आत्मविश्वास उंचावलाय जिज्ञासा स्पोर्ट्स कोण गाव क्रिकेट संघाचा. फिल्डिंग जर पवनसाठी पाहिली ऑनसाईडला 4 लॉंग ऑफला 1-7 बॉल 14 रन. या मॅचचं समीकरण फार डिफिकल्ट अगदी कठीण होत चाललंय. 7 बॉल 14 हा महत्वाचा बॉल आहे आणि महत्वाचा बॉल बॅट वरती आला आहे, गॅप मध्ये चाललाय फिल्डर वेगानं. एकच धाव मिळेल स्ट्राईक पवन केनेकडे. ही देखील एक चांगली बाब गोरसई ब साठी. आणि दुसऱ्या बाजूला 6 बॉल 13 रन शिल्लक आहेत. ही एक गोष्ट चांगली आहे टीम जिज्ञासा स्पोर्ट्स कोण गाव साठी. यस, जाऊया एक संगीतासाठी आमच्या ऑर्केस्ट्रा टीम कडे. थँक यू. अगदी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यत फार प्रसिद्ध आहे. मध्ये जर तुम्ही भिवंडी या बेल्टमध्ये आला तर बैलांची झुंज हा देखील खेळ एक आवडीने खेळला जातो आणि रेबल जो सापाड्याचा अगदी फार प्रसिद्ध आहे. या बेल्टमध्ये तुम्ही पाहिलं रेबल असेल, त्याचबरोबरीनं संग्राम, अर्जुन, बॉबी, बंड्या अशी फारशी नावं आहेत. अगदी निल्सन मडवी त्यांचं नाव देखील जगन्नाथांनी त्यामध्येच ॲड करायला सांगितलं. नाही, ओंकार प्राण्यांवर प्रेम करणं देखील व्यक्तिमत्व आहेत असं महाराष्ट्राला आमचा तालुका सांगतो. म्हणून त्यांच्या नावानं देखील गाणं तयार होतात आणि आमच्या ऑर्केस्ट्रातील गायक गातात. याविषयी काय बोलशील तू? भिवंडी आहे, इथे प्रत्येक गोष्टीचा क्रेज आहे. उदाहरण मैदानावरती गोरसईच तुम्ही घ्या, असा कोणताच नाद नाही की जो ह्या गावाला नाही. आणि शर्यती असतील, क्रिकेट असेल, कुस्त्या असतील, सगळं सगळं काही भिवंडीमध्ये सातत्यानं पाहायला मिळतं. 6 बॉल 13 रन बॉलिंग ट्रॅक वरती, वय वर्ष 17 त्याच्यासाठी आहे समोर पवन केने नावाचा खतरा. तर थळे ग्रुपतर्फे, तलाव ग्रुपतर्फे आणि जयेश थळे आणि किरण थळे अँड कंपनीतर्फे दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि टीमची टोटल
सहाने पुढे सरकती है, मैच अजूनही संपली नहीं है, पांच बॉल सात रन चर्चा केली जाती या ठिकाणी कशा प्रकारे जाणार ही मैच पुढे त्याकडे लक्ष आपलं प्रत्येकाच या ठिकाणी लागलंय पाहिजे इतना हा सामना कशा प्रकारे पुढे जाईल आणि कशा प्रकारे मैच तुम्हाला रंगताना दिसेल। पांच बॉल सात रन अगदी वयवर्ष आहे फक्त 17, गोलंदाज आहे बॉलिंग ट्रैक वरती, नाव है त्याचं देवराज। पांच बॉल आणि धावेंची आवश्यकता है या ठिकाणी सात, चर्चा झाली दोन्ही अगदी आपण पाहिलं अनुभवी खेळाडू सोबतीने आले गोलंदाज देवराजचा की तुला राज्य करायचे आज गोरसई समोर ही तुला संधी है आणि या संधीचं तुला करायचे सोनं मत समोर आहे गोरसई खारबागोचे सरपंच महेंद्र पाडी साहेबांचं शुभागमन झालेलं आपला सहर्ष स्वागत। एक खेळाडू आणि राजकीय व्यक्तिमत्व खारवा गावातील आमचे सन्माननीय मित्र महेंद्र दादा पाटील आपला हार्दिक स्वागत। आणि हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर, A1 पवनचा A1 शॉट। पवन गिनेच्या या षटकारांसाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलंय। कभी हार ना मानने की आदत ही एक दिन जीतने की आदत बन जाती है आणि अगदी ते करत असताना पवन केने या मॅच मध्ये सांगतोय नेवर गिव अप बिकॉज ग्रेट थिंग्स टेक टाइम्स। थोड़ा सा वेग घेतला आणि त्यानंतर मॅचचा निकाल लावलाय पवन केने ना। हा फटका देखील चाललाय सलगचा तिसरा, मॅच फिनिश। वाह कड़क 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 षटकारांची हॅट्रिक। हॅलो।